नमस्कार रसिक हो, महाराष्ट्राची लाडकी गायिका, महाराष्ट्राचं माणिक, शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, घुमरी, भावगीत, भक्तिगीत या संगीतातील सर्व पैलूंवर जबरदस्त पकड असलेली एक अनमोल कलावती माणिक वर्मा आणि आम्हा चौघी बहिणींची मम्मी हिच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आज आपण इथे सर्व जमलेले आहोत. माणिकरत्न या 3 दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आपल्याला महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री मंत्री असूनही कलाप्रेमी असे माननीय श्री प्रमोद नवलकरजी लाभलेले आहेत. यातच या संपूर्ण कार्यक्रमाचं यश सामावलेलं आहे असं आम्हाला वाटतं. मी श्री प्रमोद नवलकरना विनंती करू इच्छिते की त्यांनी दीप प्रज्वलन करून माणिकरत्न सोहळ्याचा शुभारंभ करावा. माणिक दादरकर, माणिक वर्मा, माणिक वर्मा प्रतिष्ठान त्यातर्फे सादर केलेला माणिक मोती हा मम्मीच्या गीतांवर आधारलेला जीवनपट कार्यक्रम ते माणिकरत्न पुरस्कार वितरण सोहळा हा प्रवास इतक्या झपाट्याने आणि झपाटलागत झाला की अवघ्या 1 वर्षात हे सगळं आमच्या हातून कसं घडलं असावं ह्याचं आम्हालाच आश्चर्य वाटतं. पण ह्याला कारण म्हणजे ईश्वराची कृपा, मम्मी पप्पांची पुण्याई आणि आशीर्वाद आणि तुम्हा सर्व रसिकांनी मम्मीवर केलेलं प्रेम. 1 वर्षापूर्वी मम्मीला देवाज्ञा झाली. आम्ही बहिणी, कुटुंबीय आणि सर्व महाराष्ट्र हादरला. मनाने निर्मळ, स्वभावाने प्रेमळ आणि थोरा मोठ्यांपासून ते अगदी नवोदित कलाकारापर्यंत सर्वांचं कौतुक करण्याची त्यांची उर्मी. कौतुक हाच कलाकाराचा श्वास अशी तिची मनोमन भावना होती. संगीत क्षेत्रात मला खूप मानसन्मान मिळाले, परंतु बऱ्याच थोर कलाकारांना त्यापासून वंचित राहावं लागलं अशी सतत खंत असायची. तिच्या ह्या सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकीचं आपल्या परीने उतराई होण्यासाठी आम्ही माणिकवर्मा प्रतिष्ठान स्थापन करून दरवर्षी माणिकरत्न सोहळा आयोजित करण्याचं ठरवलं की ज्यामार्फत संगीत क्षेत्रामध्ये आजीवन भरीव कामगिरी करणाऱ्या कलाकारास ₹51,000 रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर प्रतिष्ठानतर्फे नवोदित कलाकारांना उत्तेजनपर शिष्यवृत्त्या, तसंच पुढील काळात तिच्या नावाने एक संगीत महाविद्यालय सुरू करण्याचाही आमचा मानस आहे. आपल्यासारख्या रसिकांच्या सहकार्यातून काळी काळी जमवूनच हे उद्दिष्ट आम्ही साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मी प्रमोद नवलकरांना 2 शब्द बोलण्याची विनंती करते. माननीय श्री प्रमोद नवलकर. बांधवानो भगिनींनो, आपण सगळे संगीत प्रेमी आहात, त्या प्रेमाने इथे आलेला आहात. अशा वेळेला काय बोलावा प्रश्न पडतो. शिवाय या ठिकाणी मी काही पाहुण्या म्हणून आलेलो नाही. माझ्या बाजूला बसलेल्या भगिनी ज्या आहेत त्या माझ्या कुटुंबातल्या आहेत, जवळीक साधलेल्या आहेत. आणि म्हणूनच गेल्या वर्षी सकाळी जेव्हाला टेलिफोन आला की माणिकताई गेल्या, त्याला घरातलं कोणीतरी गेल्याची भावना मनामध्ये निर्माण झाली. आजही असं वाटत नाही का ते आपल्यामध्ये नाहीत म्हणून. गाण्यापेक्षा स्वभाव त्यांचा गोड होता आणि त्या स्वभावाने त्यांनी पावलोपावली जी माणसं जोडली ती कायमची जोडली. कधी त्यांच्या चेहऱ्यावरती मला चिंतेची रेषा दिसली नाही. माणिकताईने जीवनामध्ये जे जे काही भोगलं त्याचे आम्ही सर्व साक्षीदार आहोत. आम्हाला त्याच्या वेदना व्हायच्या, पण त्या वेदना वंदना तुझ्या आईने कधी चेहऱ्यावरती दाखवून दिल्या नाही. पाहिल्यानंतर आठवण व्हायची आंब्याच्या झाडाची. आंब्याच्या झाडाचं आपल्याला कदाचित माहीत नसेल. आंब्याच्या झाडाची एखादी तुम्ही देठ किंवा टाचकी घेतलीत आणि चावलीत तर ती कडूजेर असते आणि त्या कडूजेर डाळीतील रस जो असतो तो खेचून घेतलेला आंबा जो असतो तो गोड असतो.
आपल्याला कल्पना नाही की आंब्याच्या झाडाच्या देठ एवढा कडू असतो. याचं कारण ते झाड जे असते आंब्याचं, ते आपल्या झाडाला लागलेलं गोड फळ जे आहे ते सगळ्या जगाला वाटतं, आणि कडवटपणा जो जीवनातला आहे, दुःख जे आहे, ते आंब्याचं झाड आपल्या स्वतःच्या खोड्यामध्ये साठवून ठेवतं. त्याप्रमाणे माणिकबाईंनी सुद्धा खूप काही दुःख भोगलं, पण शेवटी जगाला वाटला तो आनंद वाटला. सगळीकडे खूप खूप मोठं त्यांनी जे काही दिलं जातं शब्दांनी वर्णन करता येण्यासारखं नाही आहे. माणिकताईने आपल्याला दिलेली सगळ्यात मोठी देणगी म्हणजे ह्या चार भगिनी. मी मला कधी कधी असं वाटतं की देवाने मंगेशकर कुटुंबाच्या समोर एक आरसा दिसला धरला, आणि त्या आरशामध्ये वर्मा कुटुंब त्या ठिकाणी दिसलं, असं संगीताने भारवलेलं एक मंगेशकर कुटुंबासारखं महाराष्ट्रातलं हे एकमेव वर्मा कुटुंब आहे. कधी कधी या चार भगिनींच्याकडे पाहिल्यानंतर आमचा विषय निघायचा की या चार भगिनींच्या मध्ये आणखीन एक भगिनी असती तर पंचकन्या म्हटलं असतं आम्ही, पण मला ती उणी वाटली नाही. कारण त्यांची मम्मी जी आहे ती त्यांची आई नव्हती तर त्यांची मैत्रीण होती, त्यांची बहीण होती. माणिकताईने आपल्याला खूप काही दिलं आणि परंपरा पुढे चालू ठेवली. एक संस्कृती या कुटुंबाने जोपासलेली आहे. आपल्या ह्या संस्कृतीच्या उंधळीमध्ये माणिकताईने खूप काही टाकलं. ते उंधळ जपण्याचा प्रयत्न या भगिनी या ठिकाणी करत आहेत. आपण जर त्याला हातभार लावला नाही तर आपली उंधळ रीती राहील, आणि 21व्या शतकामध्ये जेव्हा आपण पदार्पण करू त्यावेळेला ते शतक कोरडं झालेलं असेल. ते शतक देखील आपल्याला क्षमा करणार नाही, पुढची पिढी देखील क्षमा करणार नाही. म्हणून ह्या ज्या आवाजाचे जे कण ह्या मुलीने आपल्या उंधळीमध्ये सामावून ठेवलेले आहेत, ते कण आपण देखील सर्वांनी सामावून ठेवले पाहिजे. कारण ती संस्कृती असल्या कारणानं ती संस्कृती आपल्या उंधळीमध्ये घेऊन आपल्याला 21व्या शतकामध्ये नेऊन पुढच्या पिढीला द्यायची आहे. तो आनंद त्या ठिकाणी नेऊन ठेवायचा आहे. माणिकताईने आपल्याला दिलं, मार्ग दाखवला, पायवाट दाखवली, त्या पायवाटीने आपल्याला पुढे जायचं आहे. आता शेवटी त्यांची स्मृती, त्यांचा आवाज आणि त्यांचं काही जे काय आपण जपलेलं आहे ते, आणि तुमच्यासारखे प्रेमिक, हेच त्यांचं खऱ्या अर्थानं कार्य उभं राहिलेलं आहे. माझी खात्री आहे की ज्याप्रमाणे आपण इतर सर्वांची स्मृती ठेवतो त्याप्रमाणेच माणिकताईंची स्मृती सुद्धा अजरामर राहील. आणि त्याच वेळी या सर्व मुलींना मी शासनाच्या वतीने काही बोलणार नाही, कारण शासन हे कधी शाश्वत नसतं, पण आमचं नातं मात्र शाश्वत आहे. गेल्या अनेक वर्षाचं नातं आहे, यानंतर देखील राहणार आहे. म्हणून तुमच्या कुटुंबातील एक म्हणून मी सांगतो सर्व भगिनींना का माणिकताईंच्यासाठी, या महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी, महाराष्ट्राच्या श्रीमंतीसाठी आपण चौघीरणी जे जे काही कराल त्या उंधळीमध्ये माझी उंधळ देखील सदैव असेल. एवढंच सांगून बांधवानो भगिनीनो मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुष्प परा हा नाट्य संगीताचा कार्यक्रम आपण इथे सादर करीत आहोत. यामध्ये सर्व दिग्गज कलाकार आपल्याला आज लाभले आहेत, हा खरोखरच आमच्या दृष्टीने एक खूप आनंदाची गोष्ट आहे. परत हेही सांगू इच्छिते की हे सर्व कलाकार जितके मातबर आहेत तितकेच नम्र आहेत, आणि तितकंच त्यांनी मम्मीवरील प्रेमामुळे त्यांनीही लगेच आम्हाला सांगितलं की हो माणिकबाईंचा तुम्ही कार्यक्रम करताय तर आम्ही नक्की येऊन आमची आदरांजली त्यांना वाहू इच्छितो. म्हणून एका फोन कॉलमध्ये हे सगळे आर्टिस्ट आम्हाला आज लाभले याबद्दल खरोखरच आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत. सुरेशबाबू माने, इनायत खा, जगन्नाथबुवा पुरोहित, अलाहाबादचे भोलानाथ भट्ट या सर्वांच्याकडे गायनाचं शिक्षण घेतलं, त्यांच्याकडून अनेक बंदिशी शिकून घेतल्या, त्यांनी निरनिराळ्या ढंगातलं गाणं टिपलं, पण स्वतःची अशी वेगळी गायनशैली निर्माण केली. जणू काही वेगवेगळी फुलं एकत्र बांधावी आणि त्याचा एक सुंदर पुष्पगुच्छ तयार व्हावा आणि त्याचा एकत्रित असा आस्वाद घेता यावा असंच माणिकताईंच्या गाण्याचं झालं. पण हे जरी असलं तरी त्यांनी सर्वात जवळीक जर कुणाशी साधली असेल तर ती मात्र बालगंधर्वांच्या गाण्याशीच. आणि म्हणून तर एकदा एका मैफिलीमध्ये माणिकताई गात असताना
नारायणराव बालगंधर्व ती मैफिल ऐकण्यासाठी आले होते. माणिकताई गात होत्या अमृताहुनी गोड हे गाणं, पण हे गाणं सुद्धा त्या गात होत्या मात्र बालगंधर्वांच्या गायकीच्या पद्धतीनं. आणि हेच त्यांचं विशेष होत, कारण बालगंधर्वांची गायकी ही त्यांनी केवळ नाट्य संगीतापुरता मर्यादित ठेवली नाही, तर त्याचा उपयोग त्यांनी इतर गीतांमध्येही केला. शास्त्रीय संगीतात सुद्धा बालगंधर्वांच्या गमकांगाच्या ताना त्यांनी घेतल्या आणि ह्या गायकीचा उपयोग करून घेतला. अमृताहुनी गोड हे गाणं ऐकलं आणि त्यामध्ये ज्या काही जागा माणिकताईंनी घेतल्या त्या बालगंधर्वांच्या पद्धतीच्या जागा ऐकून गाणं संपल्यावर बालगंधर्वांनी माणिकताईंना शाबासकी दिली. ती शाबासकी दिल्यानंतर बालगंधर्व हे तर माणिकताईंचं स्फूर्तीस्थान, त्यामुळे त्यांनी बालगंधर्वांना विचारलं की नाना तुम्ही मला काही पद बसवून द्याल का, नाटकातली पद. मला नाट्यसंगीत गाण्याची अतिशय इच्छा आहे, पण ती गाणी जर तुम्ही बसवून दिलीत तर मला अतिशय आनंद होईल. बालगंधर्व म्हणाले की ठीक आहे, मी गाणी बसवून देईन, पण त्याला एक अट आहे. त्यांनी अट घातली. ती अट अशी होती की त्यावेळेला नारायणराव बालगंधर्व कान्होपात्रा हे नाटक काढत होते आणि त्यांनी सांगितलं या कान्होपात्रा नाटकात जर तुम्ही कान्होपात्र्याचं काम करायला तयार झालात तर मी तुम्हाला सगळी पदं बसवून देतो. अर्थात माणिकताईंनी काही नाटकात काम केलं नाही, त्या म्हणाल्या छे छे अभिनय करणं हे काही मला जुळणार नाही. आणि नाटकात काम त्यांनी केलं नाही, पण बालगंधर्वांची गायकी मात्र अगदी एकलव्याप्रमाणे म्हटलं तरी हरकत नाही, पण स्वतः त्यांनी आत्मसात केली आणि लोकांमध्ये बालगंधर्वांनंतर त्यांची गायकी गाणाऱ्या गायिका म्हणजे माणिक वर्मा असं समीकरण दृढ झालं. Thank you.
माणिकरत्न सोहळ्याची ही सुरुवात आहे, ही पहाट आहे आजच्या कार्यक्रमाची. यापुढे 2 दिवस हा सोहळा चालूच राहणार आहे आणि यापुढे वर्षानुवर्षे हा सोहळा चालू राहणार आहे. यासाठी हे रूपकात्मक गीत आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी निवडलं आहे. जाऊ नका जाऊ नका, आगीपाशी जाऊ नका, फोफाट्यात शिरू नका, जाऊ नका, जाऊ नका, जाऊ नका, जाऊ नका.